तसं शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीतनं देवानं काढलं ही अद्भुत साक्ष आहे. राजानं चॅलेंज केलं, मूर्तीला नमन करा, दंडवत घाला. पहिला टप्पा फार सुंदर आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये यांनी दंडवत घातलं नाही आणि त्यांना भट्टीमध्ये पडावं लागलं. ते भट्टीत पडले परंतु प्रभूनं वाचवलं. मग अंतिमाच्या बाबतीमध्ये काय घडलं? हो, हा जो अंतिपा हा परगम या ठिकाणच्या मंडळीचा सभासद आहे, हा एक विश्वासणारा व्यक्ती आहे आणि आता तो मराय लागला आणि देवाने त्याला मरू दिलं. बघा बरं का, हे जे परगमचं चर्च आहे या चर्चमधली साक्ष काय? शद्रक मेशक अबेदनगोची साक्ष देवानं भट्टीत न काढलं, पण परगममध्ये अंतिपा मरत आहे आणि देव त्याला मरू देतो, त्याला नाही वाचवलं देवानं. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, हे मरण पाहिलं तरी लोकांनी विश्वास नाही सोडला. असं नाही म्हटले अरे देवानं शद्रक मेशक अबेदनगोला वाचवलं आणि अंतिपा मरून गेला, आता आपण विश्वासापासून पळून जाऊ. या मंडळीला इतकी सुंदर अद्भुत पार्श्वभूमी आहे आणि त्या लोकांनी काय केलं, कठीण परिस्थितीमध्ये विश्वासात टिकून राहिले. कान देऊ नाही का? बायबलच्या अनेक साक्षी तुम्ही अनुभवत असाल पण त्या साक्षी तुमच्या जीवनात घडत नसतील म्हणून पण देवाचा देवावरचा विश्वास ठळू देऊ नका. काही साक्षी अप्रतिम साक्षी आहेत. सगळ्या साक्षी तुमच्या जीवनात तशाच घडतील असं नाही आहे. मला आठवतं ती गोष्ट, दिनाकरनची मुलगी अपघातामध्ये वारली आणि वारल्यानंतर दिनाकरन त्यास इतके फुल फॉर्मला होते आणि त्यांनी कितीतरी लोकांना जीवदान दिलं. अपघातामध्ये मुलगी मेली आणि मुलगी मेल्यावर त्यांना असं वाटलं मी मेले लोकांना जीवदान दिलेलं आहे. त्यांनी मुलीचं प्रेत घरी आणलं, सगळ्याला सांगून ठेवलं. देवाने मला सांगितलं 3 दिवसात मुलगी उठणार आहे आणि ते पेपरला बातमी आली. दिनाकरन असं चॅलेंज करतात 3 दिवसात, सगळे मीडियावाले तिथं जमा झाले. 3 दिवसांनी वाट बघायला, 3 दिवस झाले मुलगी उठायला तयार नाही. दिनाकरन घाबरले, रूममध्ये गेले, प्रार्थना करायला लागले. देवा तू कसं काय म्हटलं मला? म्हटलं दिनाकरन मी तुला कधीच म्हटलो नाही ती मुलगी जिवंत होणार आहे. तू तुझ्या मनाने ठरवलं की ती मी जिवंत करावी. मी लोकांना जीवदान देतो म्हणून तुझ्या डोक्यात आलं की मी तिला वाचवेल, मी तिला माझ्याकडं नेलं आहे, माझ्याबरोबर ती सुखलोकात आहे आणि तुला नेऊन त्या मुलीला पुरावे लागेल. मग दिनाकरनच्या लक्षात चूक आली. ते म्हटले देवा माफ कर, उचललं मुलीला पुरून टाकलं. पण त्याने विश्वास नाही सोडला की प्रभूनं माझ्या मुलीला का नाही वाचवलं. काही मंडळीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असतील. देवानं तुम्हाला वाचवलं नसेल पण परगमच्या मंडळीसारखं विश्वासामध्ये मजबूत राहा. हालेलुया, मजबूत राहा. सगळ्याच गोष्टी तुम्ही बिब्लिकली घेत असताना असंच माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजे असं समजूच नका. तसं मला एका सिस्टरनी फोन केला, रडत होती खूप. माझा मुलगा मेला आहे आणि माझी इच्छा आहे जसं येशूनं लाजरसला जिवंत केलं तसं त्याने त्याला जिवंतच केलं पाहिजे. आणि ती रडायला लागली. फाग साहेब तुम्ही त्या, आणि जर त्यानं त्याला जिवंत केला तरच तो माझा देव आहे, नाहीतर मी त्याला देव म्हणणार नाही. लक्षात घ्या, हे बालिशपणाचं वर्तन परगमच्या मंडळीमध्ये नव्हतं. त्याने मला नोकरी दिली आणि त्यानं दुसऱ्याला नोकरी दिली, मला दिली. शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीतनं वाचवलं, आता अंतिपा म्हटलं पाहिजे, मला पण त्यांनी मरणापासून वाचवलं पाहिजे. नाही, तसं नसतंय. काही वेळेस देव तुमची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला ना तर तुमची मंडळी एक अद्भुत मंडळी असते. अद्भुत चर्च बना. ही गोष्ट घडलीच पाहिजे अशी अपेक्षा करू नका. जे होईल ते प्रभूच्या गौरवासाठी. ईश्वरनं प्रार्थना केली नाही का, होईल तर हा माझा हा प्याला मजपासून मला मरण नकोय. असलं मरण नको आहे. त्याला मरण नको होतं, तो मानव होता. त्याला यातनादायी मरण नको होतं. त्याला वाटलं हे टळलं पाहिजे, पण दुसऱ्यांदा तो म्हटला नाही माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे. देवाची प्रिय लोक, देवाची इच्छा नेहमी समजून घ्या. कर्जात असाल, अडचणीमध्ये असाल, आजारपणामध्ये असाल, संकटामध्ये असाल, नाकारल्या गेलेल्या अवस्थेमध्ये असाल, जसं हा जो अंतिपा मेला त्याला नाही कुणी वाचवलं. अंतिपा मेला म्हणून मंडळीमध्ये पण कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण नाही झाले. अंतिपा मेला, पण जसा अंतिपा मेला लोक विश्वासात टिकून राहिले पण काही लोक डायव्हर्ट झाले. आता बघा त्यांचं बॅकग्राऊंड जर बघितलं, या चर्चचं बॅकग्राऊंड काय ते सांगताना परगमची मंडळी काय सांगेल? आमच्या मंडळीतनं अंतिपा रक्त साक्षी झाला. इतिहास तो अंतिपा रक्त साक्षी झाला हा इतिहास झालेला आहे. वर्तमानमध्ये ती मंडळी कशी आहे? त्या मंडळी संबंधानं ज्याच्यामध्ये अंतिपा रक्त साक्षी झाला त्या मंडळी संबंधानं प्रभू काय दोष देत आहे? तो म्हणतो एका गोष्टीविषयी तुला दोष द्यायचा आहे. दोन कर्म त्या मंडळीमध्ये होते. कोणत्या मंडळीमध्ये? ज्या मंडळीमध्ये सेवेची आग होती, ज्या मंडळीमध्ये अंतिपा मेला,
ज्या मंडळीमध्ये लोकांनी अंतिपाला रक्तसाक्षी होताना पाहिलं आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मंडळी टिकून राहिली आणि अशा मंडळीची आज जर तुम्ही अवस्था पाहिली तर या मंडळीत दोन प्रकारची पापं शिरलेली प्रभूनं पाहिली. दोन पापं, कोणती दोन पापं माहिती आहे का प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये? 14:15 दुसरा अध्याय 14:15. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे त्या ह्या की, हा काही गोष्टीविषयी तुला दोष देणं मला प्राप्त आहे ते या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. या मंडळीमध्ये बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक आहेत. काय त्यांचं वैशिष्ट्य पहा. एकीकडे तो अंतिपा मरण पावला आणि दुसरं बलामाचं शिक्षण त्या मंडळीमध्ये. काय वाचा? त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतांपुढे ठेवण्यास. पा, आता या मंडळीमध्ये अंतिपा मेला, आवेशपूर्ण मंडळी बरं का, सेवा करणारी मंडळी, आणि त्या लोकांनी विश्वास टिकवून ठेवला. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्याला हे सगळं सैतानाचं आसन असणारी, सैतानाचं राज्य जिथं आहे तिथं ते चर्च आहे. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं नाही का, तुम्ही जगात राहताल पण जग तुमच्यामध्ये येऊ नये. आता ही मंडळी राहिली सैतानाचं आसन या ठिकाणामध्ये, लोक सेवेला बाहेर पडले आणि जाता जाता तिथल्या लोकांचं मन संपादन करताना दोन गोष्टी केल्या, एक जारकर्म आणि दुसरं मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य. कोणत्या चर्चमध्ये? ज्याच्यामध्ये अंतिपा मेला ते चर्च, रक्तसाक्षी झालेलं चर्च. पण आत्ताची त्याची अवस्था काय? प्रेझेंट. पास्टमध्ये खूप चांगला इतिहास आहे, पण काय माहिती का, देव तुमच्या पास्ट वरती तुम्हाला स्वर्ग देत नाही, तुमचा देव वर्तमानावरती तुमचं कौतुक करत असतो. आत्ताच्या सिच्युएशनला, पास्टला तुमच्या फार भारी भारी झाले असतील. बऱ्याच ठिकाणी सांगतात, आम्ही येऊन गेले, काही ठिकाणात गेलो, ते ह्या आमच्या चर्चमध्ये साधू सुंदर सिंग येऊन गेले. मग ते बिचारे मेले, गायब झाले, कुठं गेले माहीत नाही, सेवा त्याने केली. आता प्रेझेंट काय? बऱ्याच ठिकाणामध्ये गेलं तर आमच्या चर्चमध्ये पूर्वी असं होतं. अरे ठीक आहे, असं होतं, आत्ता काय? आत्ता जर तुम्ही बघितलं तर तो मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खात आहे. ऐका बरं का, काय ते कुठलं चर्च? ज्याच्यामध्ये अंतिपा रक्तसाक्षी झाला आणि त्या चर्चमध्ये आता काय? नैवेद्य. आणि 10 आज्ञातली 1 आज्ञा काय? आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नकोस. ती आज्ञा आहे का नाही? येस. पण आज पण तुम्ही बघितलं तर चर्चेसमध्ये मूर्ती आहे, चर्चमध्ये मूर्ती आहे. आणि बऱ्याच ठिकाणात गेलात तर तिथं येशूचा पण प्रसाद आहे. आणि आपल्याकडे तर भरपूर येतो नगरमध्ये, नाही का येतो प्रसाद. आणि पास्ट काय? अंतिपा रक्त साक्षी झाला. आणि प्रेझेंट काय? मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, करंतीकराचं पहिलं पत्र 8:4-6 वाचा. हा, पहिले करंतीकराचं पत्र 8:4-6 काय बायबलचे शिकवण आहे पहा. हा, आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधानं आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही आणि एकाखेरीज दुसरा देव नाही कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असेल आणि जशी बरीच दैवते व बरेच प्रभू आहेत. बायबल दुसरे देव नाहीत हे नाकारत नाही. काय सांगितलं तिथं? दुसरे देव आहेत आणि प्रभू पण आहेत. बायबल नाकारत नाही बरं का ते. माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत म्हणजे अन्य देव आहे की नाही? अन्य देव आहे का नाही? आहे देव, पण तो माझ्या समोर तुला दुसरा देव नको आहे. आता तुम्ही वाद पण घालत बसायचं नाही, तो देव नाही आमक नाही. बायबल सांगतं ते देव आहेत, पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य काय? तो देवांचा देव आहे. यस, हालेलुया. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, म्हणजे तो सर्वोच्च आहे. आमेन.
त्याच्यासाठी त्याला दुसऱ्या समोरच्या कोणत्याच गोष्टी मान्य नाहीयेत. येस, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, घरामध्ये तुमची बायको जेवण बनवते आणि तुम्ही काय करता माहिती का, तुमचं खायच्या ऐवजी शेजारणीचं खाता. त्यानंतर तुमची भाजी चांगली नाही, तिची भाजी चांगली आहे. दुसऱ्या दिवशी तुमची बायको एवढं मीठ आणि एवढं तिखट घालते का, तर त्याला तुम्ही म्हणता तुमचं नाकारलं. बघा आता त्या बाईला एवढी ईर्ष्या आहे, माझं एवढं चांगलं असताना हा दुसऱ्याचं खातो. आता माझा देव इतका ईर्ष्यावान देव आहे, त्याच्या समोर जर तुम्ही दुसऱ्याचं खाल्लं तर तो किती दंड देणार आहे. हे जे आहे ना, बरेच ठिकाणामध्ये गेलं, अरे तुमचे तर खातेत की आमच्या समोर, अहो ते परगममधले डुप्लिकेट आहेत, ते सांगतात तुम्हाला काय अडचण आहे, अरे तुमच्याच लोकांनी आमचं खाल्लं आणि तुम्ही खात नाही का, ते पण ख्रिश्चन आहे, तुम्ही पण ख्रिश्चन आहे, अहो ते परगममधले डुप्लिकेट आहेत. आम्ही परगममधले ओरिजिनल असावेत. yes, परगममधली ओरिजिनॅलिटी तुमच्यामध्ये असावी. yes. साधी गोष्ट आहे, आम्हाला चालत नाही म्हणजे चालत नाही. मूर्तीला दाख तो म्हणतो मूर्ती आहेत, देव आहेत, पण बायबलमध्ये काय सांगितलं, देव आपल्या देवाची मूर्ती वाचा बरं तिथं काय म्हटलं, मूर्ती आत्ताच मूर्तीला दाखवलेले नैवेद्य आणि चौथं वचन एकाखेरीज आणि एका खेरीज दुसरा देव नाही, दुसरा देव नाही, कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात, ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात, स्वर्गात किंवा पृथ्वीवर, पृथ्वीवर जरी असेल, असेल आणि जशी, आणि जशी बरीच दैवते, दैवते व बरेच प्रभू आहेत, बरेच प्रभू आहेत, तर तरी तरी आपला एकच देव, आपला एकच देव म्हणजे पिता आहे, म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून, त्याच्यापासून अवघे झाले, अवघे झाले व आपण, आपण त्याच्यासाठी आहो. कुणासाठी आहोत आपण, त्याच्यासाठी. मग त्याच्या आता परगमची मंडळी सुरुवातीला खूप छान होती, तसं शद्रक मेशक अबेदनगो यांनी मूर्तीला दंडवत घातलंच नाही. आता परगमची मंडळी तशी, पण झालं काय माहिती का, हे राहत कुठं होते, सगळे सैतानी लोकांमध्ये राहत होते, अन्य देवातांमध्ये राहत होते. आता काय होतं माहिती का, जेव्हा तुमचा देवावरचा विश्वास कमी कमी व्हायला लागतो, तुम्ही तडजोड करायला सुरुवात करते. यांनी काय केलं माहिती का, परगमच्या मंडळीनं, या मंडळीनं, आणि तिथं काय सांगितलं, दोन मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 14:15 काय वाचलं आम्ही त्या ठिकाणात, बोलले काय दोष देणे, दुसरा अध्याय 14:15 वचन, हा तथापि, तथापि तुला थोड्या गोष्टी विषयी, थोड्या गोष्टी विषयी दोष देणे, दोष देणे मला प्राप्त आहे, मला प्राप्त आहे, त्या ह्या की, त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक, चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ आहेत, त्याने मूर्तीला, मूर्तीला दाखवलेला नैवेद्य, दाखवलेला नैवेद्य खाणे, खाणे व जार कर्म करणे. मूर्तीला दाखवलेला नैवेद्य, परगमच्या मंडळीमध्ये काही लोक असे होते की ते नैवेद्य खात होते. तो त्यांच्या देवासाठी बनवलेला नैवेद्य ते खाऊ शकतात. पहा मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बायबल सांगत नाही की अन्य देव नाहीत, अन्य देव आहेत. आता मी माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत म्हणजे असल्याशिवाय तो सांगतो का नसावेत. येस, माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत. आता तुम्हाला एका देवाचं शिक्षण आहे, त्या देवाचं शिक्षण तुम्हाला असताना तो म्हणतो की मुळामध्ये देवाची मूर्तीच नसती, मूर्ती नाहीच आहे. देव आमचा देव मूर्तीमध्ये राहत नाही, मग कुठं राहतो, तुझं शरीर राहतो कुठं, देव आपल्यामध्ये, कुठं राहतो आपल्यामध्ये, शरीरात राहतो, मूर्तीमध्ये नाही राहत. येस, पण आम्हाला प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला त्याला घेऊन फिरायचं नसतं ना. आता समजा देवाला मूर्तीमध्ये जर ठेवलं, आता बायबलचा देव मूर्तीमध्ये का राहत नाही माहिती का, मूर्ती ठेवली एकदम छान झालं, चर्चमध्ये मूर्ती ठेवायची, त्याला जायचं हार घालायचा, पाया पडायचा, म्हणजे इथंच बस मी गावावर फिरून येतो, नाही का, मी दारूच्या गुत्त्यावर जातो, मी पाण्याच्या टपरीवर जातो, मी थिएटरमध्ये जातो, मी जारकर्म करायला जातो, मी वादविवाद भांडण करायला जातो. मग देव तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुम्ही किती उधळणार आहे त्याला माहिती आहे, म्हणून तो म्हटलं मी तिथं नाही राहणार, मग कुठं राहणार, तुझ्यामध्ये. मग म्हणून तो म्हटलं इमॅन्युएल म्हणजे तुम्हामध्ये, देव कुणाबरोबर, देव आपल्यामध्ये. आणि आम्ही कॅरलला काय गातो, आला जगात आला तारा वया जगाला, आणि हे कॅरोल बोले कोपऱ्यामध्ये जाऊन अगदी तंबाखू मोडून दुसरा विडा भरून, आणि ते जाताना सांगताना सांगतात मला बी भरभर का, हे एक ओळ गायली की तुझ्याकडे येतो आणि मग तो बिडी पण फुकतो, हात तारणारा उद्धार करता का, तर तुम्ही जे करताना ही गोष्ट परगमच्या मंडळीमध्ये घडली होती.
ही पर्गमच्या मंडळीतलं वैशिष्ट्य आहे. त्यांनी काय केलं, या मंडळीतल्या लोकांनी मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाल्लेलं आहे. ते तुम्हाला नाही चालत, नाही खाऊ शकत, 100% त्यांचा विश्वास त्यांना खाऊ द्या. तुम्ही जर जिवंत देवाला मानता, लक्षात ठेवा, या यहोवा देवाशिवाय, येशूशिवाय दुसरं कोणीच जगामध्ये देव नाही. ख्रिस्ती लोकांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी. पुन्हा मी करेक्शन करतो, आपण नाही म्हणत की त्या लोकांना, त्यांना त्यांचे देव आहेत, त्यांच्या देवाबरोबर ते राहू शकतात, प्रॉब्लेम तो नाही. तुम्ही एक तत्व स्वीकारता, तुम्हाला प्रिन्सिपल आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, तुम्ही बायबल फॉलो करता. बायबल फॉलो करणाऱ्याला ते चालत नाही. पर्गमच्या मंडळीचं नाश होण्याचं कारण काय? दोन कारणं. एक तर ते मूर्तीला दाखवलेलं नाही. कोण? ज्यांच्यामध्ये अंतिपा रक्तसाक्षी झाला. म्हणून लक्षात ठेवा, ज्या चर्चमध्ये अशा टाईपचे लोक असतात, पुन्हा मी तुम्हाला सांगतो बरं का, मला बरेच लोक फोन करून जसं काय, बाळक साहेब आम्ही ख्रिस्ताला स्वीकारले, असं झाले तसं झाले, पण आता धाव्याचं जेवण खायचं का नाही, चाळीसाव्याचं खायचं का नाही, जर माझी परमिशन घेऊन मला नरकात टाकायला आला होता का, म्हणजे मी त्यांना सांग, नाही तुमचा विश्वास आहे तर मग तुम्ही खाल्लं तर बघा, नाही खाल्लं तर बघा. मी म्हटलं खायचं नाही, तुम्हाला माहिती आहे ना खायचं नाही. हो माहिती आहे हो खायचं नाही, पण एकदा तुमचं मत का, मी माझं वेगळं मत मांडू तुम्हाला. म्हणजे ना सिस्टर तुम्ही खूप चांगल्या आहात, अमकात, नाही हो, पर्गम बनू नका, बनायचं तर स्मरणा बना, देवाच्या वचनाप्रमाणे चालू. हालेलुया. काही नसतं, जायचं नाही, काय नसतं तिथं. 40 वेळेला बोलवलं जेवायला, कुठला आलाय हो, कुठला 40वा? आता सगळे बसलेत, पण मरू तर द्याव, 40वा कधी आहे? हो आमच्या सोलापुरात या, तिथं तर असं प्रेत पुरलं ना, त्याच्या बाहेर 10 रुपये 20 रुपये जमा करायचे की नाही, त्याला विचारा, त्याला जिथून आणलं तिथून त्याच्या ते मेलं की तिथं 10 रुपये 20 रुपये 2 रुपये 3 रुपये जमा करायचे, आणि त्याला मग ते बुंदी ना काय देतात, बुंदी खारा, ज्याच्या घरात मेलं त्याच्या घरामध्ये बुंदी खारा द्यावं लागतं त्याला तिथं. म्हणजे ना मरणाला लॉजिक आहे, ना दिवसाला लॉजिक आहे का? तर इथं जे आहे ही पर्गमची मंडळी सैतानाचं आसन असणाऱ्या ठिकाणात गेली आणि त्यांनी जगातली तत्व आणली, जगातली तत्व आणली, त्यांनी प्रिन्सिपल आणले. ते कुठंच बायबलमध्ये येते नाही, कडू घास. आणि आता कडू घासला दालच्या, पहिले आमटी तर देत होते, आणि आमच्या सोलापूरचे लोक तर खिमा देत होतो, फार डेंजर लोक आहेत. आणि कडू घास असा खिमा द्यायला तर असं वाटलं रोज घरात कोणतरी मारावं, नाही का? प्रॉब्लेम काय? पर्गम जिथं राहत तिथल्या सगळ्या चालीरीती त्यांच्यामध्ये आल्या. सैतानाच्या ठिकाणामध्ये ते राहत जिथं सैतानाचं आसन आहे. तुम्ही जगात राहाल, पण जगाला तुमच्यातला जिवंत देवच दिसला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, याच्यासाठी ऐका बरं का, रक्तसाक्षी जो झाला ना, हा जो रक्तसाक्षी अंतिपा रक्तसाक्षी झाला का माहिती का, याला ही तत्व मान्य नव्हती हो, त्याला ते स्वीकारलं नाही. तुम्ही डरा चंद्र मेशक आवत नको, त्याने म्हटलं आम्ही भट्टीत पडू, तो पडला भट्टीमध्ये आणि अंतिपा मेला, पण त्यानं त्या गोष्टी स्वीकारल्या नाही. पण अंतिपाचं मरण पाहिल्यावर बाकीचे लोक काही दिवस टिकून राहिले, पण कालांतरानं त्यांच्यामध्ये हे स्वभाव आले. कोणते? देवाला जे पसंत पडत नाही ते खायला लागले. ऐका, जगात अन्य देव आहे, पण तुमच्यासाठी एकच देव आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, दुसरी जे त्यांच्यामध्ये असणारा दोष, एवढं सगळं बलिदान देऊन सुद्धा, ऐका, माझ्या मंडळीमध्ये माझ्या चर्चमध्ये काही अद्भुत साक्षी घडले असतील, पण तुम्ही जगामध्ये जाऊन लोकांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करू नका, तिथे कॉम्प्रोमाइज करू नका. ती तर संगीत तुम्हाला दाखवायचं की तुमच्या देवाला हे चालत नाही, देव मूर्तीमध्ये नाही. लक्षात घ्या,
कधीच देवमूर्तीमध्ये राहत नाही. आणि तुमच्या घरात पण ती नको आहे, नाही आवडत. वर आकाशात, खाली पृथ्वीवर, पृथ्वी खालच्या जलातली कशाचीही प्रतिमा करू नको, स्त्रीची करू नको, माशाची सुद्धा करू नको, पण तरी सुद्धा घरामध्ये प्रतिमा आहे. प्रतिमांचे फोटो, फोटो सुद्धा चालत नाही बरं का, फोटो सुद्धा चालत नाही पण आहेत. सुरुवात हा सैतान कुठंतरी थोडस एक बघतो, एक त्याला चान्स असतो नाही का. त्या हवेला तरी बागेमध्ये विचारलं, काय तुला सांगितलं का कुठल्या झाडाचं फळ, ते मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, त्याला स्पर्श, एकच शब्द वापरला तरी स्पर्श, एक तुमच्या घरात कब्जा मिळवण्यासाठी त्याला एकच गोष्ट पुरेशी. एवढं मोठं चर्च, एवढी साक्ष त्याच्यामध्ये, पण एक गोष्ट कोणती, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य त्याने का. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही पुढे बघितलं तर त्याला कळेल की त्या पाळकाने सुद्धा ती गोष्ट स्वीकारली, म्हणजे ते नाकारलं नाही, लोकांना म्हटलं जाऊ दे खाता तर खा, मला त्याने खाऊ दिलं, परमिशन दिली त्याला. आणि परिणाम काय झाला माहिती का, त्यांच्यामध्ये एक पाप नाही. अजून काय म्हटलं, 14 आणि 15 वचन, तथापि, हा एक 10 मिनिटात संपव आपण, तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे, त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे जाणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ आहे, त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे, नैवेद्य खाणे व जाकर्म करणे, जाकर्म करणे व अडखळत, अडखळत इस्रायलाच्या संतांना पुढे, संतांना पुढे ठेवण्यास, ठेवण्यास बालकाला शिकविले, बालकाला शिकवलं, तसे निकलायताच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे, शिक्षणाप्रमाणे चालणारे, चालणारे लोकही, लोकही तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ आहे, म्हणून, म्हणून पश्चाताप कर, पश्चाताप कर, नाहीतर, नाहीतर मी तुझकडे, मी तुझकडे लवकरच येईन, लवकर येईन, आपल्या तोंडातल्या, तोंडातल्या तलवारीने, तलवारीने त्यांच्या बरोबर लढेन. तो म्हटला की असलं कर्म करणाऱ्या लोकांसमती देऊन तलवारी लढणार, समजतंय का तुम्हाला. एवढं इझी तुम्ही समजताना ना, काय होत नाही त्यांना, काय होतं त्यांना पाळण साहेब, आपण तिथं राहतो म्हणजे ते करावंच लागत. पण मग प्रगटीकरणाचं पुस्तक, बरं आता प्रगटीकरणाचं पुस्तक जर ते आपले आडपावलं आहे, थर 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 का पश्चाताप, पश्चाताप, पश्चाताप. आणि हे 4 दिवसाचा पश्चाताप, 5व्या दिवशी पुन्हा तेच कर्म. मग त्यावेळेस तुम्हाला कळतो नाही पश्चाताप केला पाहिजे. आता कशाचा पश्चाताप करताय, नेमकं कशाचा पश्चाताप, पश्चाताप नाही म्हणजे ती भीती असते हो, ते आपण ते लहान लेख लावून जाऊ नको होती तो. मग तेवढ्या बोलतो ते लेकरू अंध लहान येतोपर्यंत नाही बाहेर सुचं नाही होती तो, होती तर होती. आणि मग दरवाज्याच्या मागे गाव तसंही आमचं ते सुरुवातीला सांगितलं नाही येणारे लवकर येणारे, लवकर येणारे. मग आता बघ त्या ठिकाणी पश्चाताप, पश्चाताप, पश्चाताप सगळं नॉर्मल झालं की परत तेच काम प्रगतच्या मंडळीचेच. हे नॉर्मल जीवन जगणारे लोक आहेत, पक्के लोक नाही. बरं आता यांनी नुसतं ते केलं नाही, यांच्यामध्ये नैवेद्य खाण्याचे स्वभाव आला, आता ते जारकर्म करायला लागले. जारकर्म, जारकर्माचं पाप. आता हे जारकर्म मंडळीमध्ये बरं का, मंडळीमध्ये सुद्धा जारकर्म आहे. जारकर्म त्याच्यासाठी तुम्हाला एक शब्द वचन वाचायला, निर्मयाचं पुस्तक 5:7 निर्मयाचं पुस्तक 5:7 निर्मया 5:7 हा काय जारकर्म आहे पाप. सगळं तुम्हाला वचन समजल्याशिवाय ते समजणार नाही. परगमची मंडळी काय होती, तुला क्षमा कशी करू, तुला क्षमा कशी करू, तुझ्या पुत्रांनी मला, तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे, सोडलं आहे. व जे देव नव्हते, जे देव नव्हते त्यांची त्यांनी, त्यांची त्यांनी 5:7 निर्मया त्यांची त्यांनी शपथ बांधली आहे, शपथ बांधली आहे. मी त्यास, मी त्यास पोटभर सारिले तेव्हा त्यांनी, तेव्हा त्यांनी जारकर्म केले, जारकर्म केलं व वेशांच्या घरात गर्दी, वेशांच्या घरात गर्दी केली. खाऊन मस्त झालेल्या, खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे, घोड्यांप्रमाणे ते चहूकडे फिरतात, चहूकडे फिरतात. वा जारकर्म केव्हा घडतं म्हणजे तुम्हाला म्हटलं, त्या सुरुवातीची जी मंडळी आपण पाहिली त्या मंडळीचे लोक गरीब होते, पण इकडं काय झालं, या मंडळीकडं भरपूर पैसा आला. आता पैसा आल्यावर घालायचा कुठं, मग मंडळीमध्ये आलं जारकर्म. आणि मुळामध्ये चर्च कुठं होतं, जिथं सैतानाचं आसन आहे. म्हणजे सेवा कुठं घडत होती,
जिथं सैतानी लोक राहतात तिथं. आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का, जेव्हा तुम्ही सेवेसाठी बाहेर पडता नीट आहे का, ज्या तरुण मुलं मुली स्त्रिया पुरुष सेवा करतात त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो, इतिहास खूप सुंदर आहे. अंतिपा रक्त साक्षी झालेली एक साक्षमय मंडळी, अद्भुत चर्च. पण सैतानी लोकांमध्ये राहायचे मी विचार करणार आहे. झारखंडी लोक आता इथं काय म्हटलं माहिती का, हे लोक घोड्यासारखे उधळायला लागले. म्हणजे काय झालं, ते वेश्यांच्या घरामध्ये जाऊन गर्दी करायला लागले. काय झारखंड आणि कोण आहे, देवाचे लोक, यहुदी लोक, इस्रायल लोक, निवडले लोक, पवित्र जीवन जगणारे लोक. पण आता हे झारखंड आलं कसं काय, हे झारखंड आलं कसं काय. झारखंड म्हणजे कुठल्याही प्रकारचं, आता देवानं शारीरिक संबंध ठेवण्यासाठी लग्न हा नियम दिलेला आहे, एक पुरुष एक स्त्री. हा तुम्हाला हे आत्मिक जे शिक्षण आहे, हे शिक्षण म्हणजे तुम्हाला नुसतं प्रार्थना, त्यानंतर नुसतं विश्वास, नुसतं गाणे गाणं, हे आत्मिक जीवन नसतं. आत्मिक जीवन म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ, तुमचं शुद्धता पवित्रता कशी जपावी याच्या संबंधीचं बायबल आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची शुद्धता किंवा तुम्ही भ्रष्ट कसा हो, संशोधन कसा भ्रष्ट झाला, विशेष मागे लागला, दलीला ही कोण आहे, वेश्या वेश्या गर्भ करणार. एवढा अभिषेक असणारा शमशोन दलीलीच्या मांडीवरती झोपला आणि त्याच्या बटर काढल्या, त्याचा पण अभिषेक निघून गेला. मंडळीमध्ये सुद्धा जेव्हा एखादा व्यक्ती सेवेसाठी येतो, तर त्या सेवेकाला किंवा त्या सेवकाला, त्या व्यक्तीला, त्या मुलीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला सेवेमधन पाडावं याच्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करता तो सैतानाचं आसन आहे. जगात सगळीकडे सैतानाची सत्ता आहे. आता समजा एका ठिकाणी तो गेला, ऐका बरं का, येशू ख्रिस्ताला कोणी धरून दिलं, कोणी दिलं, कोण होता यहुदा, कोणाचा शिष्य होता. आता येशूची निवड चुकली का, यहुदाने धरून दिलं तर येशूची निवड चुकली म्हणाला. मग येशूची निवड पण काम कोणी केलं, सैतान, सैतान त्याच्यामध्ये शिरला. आता तिथं येशूला यहुदाने धरून दिलं, कोणी धरून दिलं, यहुदाने. एक भाऊ एका घरात प्रार्थनेला जातो, येशूच्या शिष्यामध्ये सैतान शिरतो, त्या घरातल्या स्त्रीमध्ये सैतान शिरणार नाही, त्या बहिणीत सैतान शिरणार नाही. प्रॉब्लेम काय, सैतान जागा शोधतो ना, कोणतं घर साफसुफ आहे, शमशनाकडे वाटाय, सैतानाकडे दलीला. येते का लक्ष तुमच्या, शमशनाकडे जर वाटाय तर सैतानाकडे काय, दलीला. आणि देवाला एक माहितीये, देव मंडळी कधी सोडतो माहिती का, दोन गोष्टी. देव ईर्ष्यावान आहे, एक तर त्याला अपवित्रता चालत नाही, अशुद्ध जीवन. जेव्हा मंडळीमधले तरुण तरुण ऐका बरं का, ही गोष्ट तुम्हाला अगदी मी ओपनली सांगतो, कोण सांगणार नाही पण मी सांगतो. ते काय होतं माहिती का, आत्ता सैतानानं गव्हर्नमेंटचा ताबा घेतलेला आहे. कुणाचा हो, गव्हर्नमेंटने विदाउट लग्न एकत्र राहू शकतात ते परमिशन दिलेली, ग्रँटेड. एक मुलगा मुलगी त्यांनी विदाउट लग्न एकत्र राहण्याची परवानगी त्यांनी दिली. तेवढी लग्न करायलाच पाहिजे असं नाही, त्याच्यानंतर तुम्हाला 4 वर्षाने 10 वर्षाने लग्न करायचं तर करा, नाहीतर सोडून द्या. आणि याला झारखंड म्हटलेलं आहे, लग्न न करता पती पत्नी सारखे संबंध प्रस्थापित करणं, शारीरिक आकर्षण ज्याच्यानं शुद्धता निघून जाती. किंवा एखादा व्यक्ती लग्न करतो पण तो आपल्या पत्नीविषयी किंवा आपल्या पतीविषयी ते समाधानी नाहीये आणि त्याला एक शारीरिक आकर्षण निर्माण होतं, हे झारखर्म आहे. ते विचार आणि झारखर्म ही दोन पालक आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही म्हणता की नाही की आमची शारीरिक भूक आहे. मग आता एक वचन वाचा म्हणजे त्या अभ्यास समारोप आपल्याला करता येईल, की जेणेकरून या मंडळची जी शिक्षण अशी करणीकरांचं पहिलं पत्र 7:2-4 करणीकरांचं पत्र पहिलं पत्र 7:2-4 तरी पण झारखंड होत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी, स्वतःची पत्नी असावी, पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा, स्वतःचा पती असावा, पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा, तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने सुद्धा पतीला द्यावा. म्हणजे एक स्त्री लग्न करते तर ती आपल्या शरीराचा हक्क आपल्या पतीला देते.
स्वामीला देतो, म्हणजे आता त्या स्त्रीचा ती स्त्री आपलं शरीर दुसऱ्याच्या स्वाधीन करू शकत नाही आणि तो पुरुष आपलं शरीर दुसऱ्या पत्नीच्या स्वाधीन स्त्रीच्या स्वाधीन करू शकत नाही. बायबल काय सांगतं या ठिकाणची पर्गम, या ठिकाणची जी हा मंडळी आहे, या मंडळीमध्ये या प्रकारचं जाणकर्म चाललं. म्हणजे काय माहिती का, त्या ठिकाणचा पुरुष दुसऱ्याशी स्त्रीशी संबंध ठेवतो, ती त्याची बायको दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतो आणि अशा प्रकारे त्या मंडळीला इतका मोठा इतिहास ऐका जिच्यामध्ये रक्त साक्षी झालेला अंतिमा जीवा मारला गेला. पण मला ते वास्तव इतकं वाईट वाटलं ना, एकाच बलिदान होऊन सुद्धा या मंडळीचं मात्र पतन झालं. का तर फक्त शारीरिक लालसा, का तर फक्त जाणकर्म. आणि पहा प्रभूला या जाणकर्माचा आणि या नैवेद्याचा इतका भीत आहे, तो म्हटला मी आपल्या मुखातल्या तलवार येऊन तुला भ्रष्ट करू टाकेल. लक्षात ठेवा, लढेल तुमच्या शब्दी तो. हे कधीच खपवून घेतलं जात नाही. देव मंडळीमध्ये या गोष्टी कधीच खपवून घेत नाही, कधीच नाही खपवून घेत, पॉसिबलच नाही आहे. तुम्ही कोणतंच वचन त्याला लागूकरण करू शकत नाही. जगात राहता जग जगामध्ये नाही. अरे सिरियलमध्ये चालत, सिरियलमध्ये चालत होते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, विवाह बाह्य संबंध. आणि सगळ्या सिरियल त्याच आहेत, सगळ्यांचे विवाह बाह्य संबंध. आणि आम्ही कौतुकाने वगैरे बसतो आणि आमच्या लेकरांना आपण दाखवतो, अहो जे फळ दाखवलं ते खाल्लं. सैतानानं फळ दाखवलं, आता पण फळ दाखवत आहे आणि ते तुम्ही पाहता आणि तुम्हाला ते फार सुंदर वाटतं आणि तुम्ही त्याची एवढी चव घेता आणि तुम्ही त्याची चर्चा पण करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पण वाटतो आणि तुम्ही प्रार्थना पण करता आणि तुम्ही त्या लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट मला सांगू का, तुमच्या घराचं पाणी तुम्हाला टिकवून ठेवायचं ना, तर कोण पळून गेलं, कोण पळून जात आहे, कोण कोणाच्या भांडणी तुमच्या घरात चर्चा पण करू नका. तुमच्या घरात फक्त देवाच्या वचनाची चर्चा होऊ द्या. ही मंडळी खरी शुद्ध म्हणतोय, ही मंडळी पवित्र म्हणतोय. पेरूच नका ना, टाकूच नका. ते एखादी गोष्ट दिसली ती करण्यासाठी मन प्रवृत्त होत. म्हणून लक्षात ठेवा, परगमच्या मंडळीचा अंत काय, सुरुवात होती त्या मंडळीची, किती अद्भुत प्रकारचं चर्च होत की ज्या चर्च मधले लोक अशा सैतानिक ठिकाणामध्ये राहून सुद्धा त्याने आपला विश्वास तोडला, त्याने आपली शुद्धता टिकवून ठेवली. परंतु कालांतरानं अंतिम रक्त साक्षी झाला, लोक विश्वासामध्ये राहिले. परंतु काही लोकांनी त्या गोष्टी आणल्या. देवाचे प्रिय लोक हो, हात जोडून विनंती करतो, मी तुमच्या मंडळीचा पालक नाही पण प्रभूचा सेवक या नात्याने सांगतो, एकदा मंडळीत पाप शिरलं ना, मंडळीत आपोआप देवाचा क्रोध पाहायला लागतो. नाही ना इथली उपासना, ना इथली आराधना, ना तुमचा त्याग, ना तुमचं जसं अंतिमा मरण पावला, रक्त साक्षी झाला, पण प्रभूनं ती पण गोष्ट ध्यानात नाही घेतली. अरे अंतिमा या चर्च मधून मरून पावला नाही, तो म्हटला काही लोक आहेत तसे. आणि मग तो म्हणतो आता तलवारीने मी त्यांच्या संगतीला लढेल, तलवार लढणार का देऊ नाही का. जेव्हा देवाची तलवार मंडळीमध्ये फिरू लागते ना, त्या मंडळीमध्ये मृत्यू प्रवेश करत असतो. मृत्यू आणि मरण हे मंडळीच्या साठी कधीच घुसणार नसत. आमचे तरुण जर अशाच प्रकारचा कुकर्म करून जर रस्त्यावरती मरून पडत असतील, नाना प्रकारचे आजारपणाने ते मरत असतील, लक्षात ठेवा देव सगळ्या गोष्टी खपवून घेतो. म्हणजे दोन गोष्टी कधीच खपवून घेत नाही. कोणत्या दोन गोष्टी माहिती का, एक माझ्या समोर तुला अन्य देव नसावा आणि दुसरं जाणकर्म. ह्या दोन गोष्टी देव कधीच खपवून घेत नाही. आणि दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये मरण आणतात, दोन्ही गोष्टी तलवार तुमच्यामध्ये आणतात. म्हणून परगम या ठिकाणच्या चर्चला त्याची सुरुवात खूप छान होती, पण अंतिम समयाला प्रभू त्यांच्याकडे पाहताना प्रभूला वाईट वाटलं. आणि तो काय म्हणतो माहिती का, अरे या मंडळीमध्ये मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य आणि जाणकर्म या दोन पाकांमुळे या मंडळीला तो उद्ध्वस्त करून टाकत आहे. मंडळी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आम्ही तुम्हाला सांगतो, हा जो तुमच्यातला अभिषेक आहे ना, तो फक्त पावित्र्यामुळे टिकून राहतो. पावित्र्यामुळेच टिकतो बघ का अभिषेक. दलीला जास्त काळ तुम्हाला त्या बटा तुमच्या डोक्यावर ठेवू देणार नाही. एक ना एक दिवस बलीला तुमच्या डोक्यावरच्या बटा काढणार आहे. आज बली दलीला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने भुलवेल. तुमच्या सामर्थ्य काय आणि तुमच्या अभिषेकाविषयी
तुम्हाला विचारेल, पण एक दिवशी दलीलीच्या हातामध्ये तुमच्या बंडा सापडल्या तर मग समजा तुम्ही शमशोन राहणार नाही, तर तुम्ही डोळे फुटलेले शमशोन आणि जाट्यावरती बसून दडण कांडण करणारा शमशोन, तो शमशोन नाही ज्या शमशोनानं हातामध्ये जाभार घेऊन हजारो पलिष्ठी मारले, तो शमशोन नाही. आम्हाला शमशोन असं बनायचं की ज्या शमशोनाने आपल्या बंडा कायमस्वरूपी टिकून ठेवल्या. असं चर्च बना की जे चर्च अभिषेक वाहणार चर्च, सत्याचं शिक्षण स्वीकारणार आणि मरेपर्यंत ख्रिस्ताला विश्वासू राहणार चर्च बना. आणि म्हणून परगमच्या मंडळीच्या चुका आमच्यामध्ये होऊ नये. आम्ही देवाला आमच्या मंडळी समजणार नाही. प्रभू आम्ही तुला समर्पित होतो यासाठी आमचा वापर तुझ्या राज्यासाठी कर. चल आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, शांतपणे आपल्या जागेवरती बघा. पूर्ण काय एकमेक असते, थोडस आत्मपरीक्षण करू. प्रभूचं वचन आमच्याकडे आलेलं आहे आणि कशा प्रकारचे लोक आहोत. आज परगम चर्च अद्भुत गवाही, इतकी सुंदर साक्ष त्यांच्या चर्चमध्ये, अंतिपा रक्त साक्षी झाला, अंतिपा रक्त साक्षी झाला. तुम्ही फार मोठ्या साक्षी ऐकल्या असतील, या शहरामध्ये सुद्धा अनेक अद्भुत गवाही तुम्ही ऐकलेल्या आहात. परंतु आता असा विचार करा की अशी कोणती गोष्ट जी प्रभूला पसंत नाही की मी आतापर्यंत केली. प्रामाणिक व्हा, प्रामाणिक व्हा. नागवत नाही काही लेकरांसंबंधानं प्रभू चुकलेली आहेत, चुकलेले आहेत काही लोक, चुकलेले आहेत. चुका तुम्हाला परवडणाऱ्या नाहीत, कोणाला चुका परवडणाऱ्या नाहीत. जेव्हा चुका असतात तेव्हा अभिषेक जातो, पण चुका दुरुस्त केल्यावर पश्चाताप केल्यावर नवा अभिषेक येतो. नवा अभिषेक म्हणेल की प्रभू मी चुकलो, कोण म्हणेल आज रात्री देवा मला नव्या अभिषेकानं कोणाचा आवाज देवापर्यंत जाईल. कोण रात्री आज म्हणेल की प्रभू मला परगमच्या मंडळीचा तो भाग बनायचा नाही की ज्याच्यामध्ये लोक झारकर्मी बनले, जे लोक मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खात होते ते लोक आम्हाला म्हणायचं नाही. आम्हाला अंतिपासारखं रक्त साक्षी बनायचं, शेवटपर्यंत विश्वास करायचं. असं कोण बोलणार आहे आज रात्री? आपल्या हात उंच करा, आपल्या मुखातन शब्द बोलायला सुरुवात करा. एक गीत गात असताना आपण देवाला समर्पित होऊया, ज्याला वाटतं की आज माझं जीवन मी प्रभूला नव्यानं द्यावं आणि मी परगमच्या मंडळीतला अंत नव्हे तर परगमच्या मंडळीतली सुरुवात बनावी, मी अंतिमा अंतिमा बनावं. एक गीत गात असताना जर तुमच्या अंतकरणामध्ये चुकमुट लागलेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की सरंदर व्हावं प्रभूला, देवाला जीवन द्यावं, पश्चाताप दंडवून देवासमोर राहा. आणि तुम्हाला वाटलं तुम्ही पुढे यावं, तुमच्यासाठी प्रार्थना करावी, तरच तुम्ही पुढे या, नाहीतर तुम्ही आपल्या जागेवरती थांबा. पण खरंच तुम्हाला वाटत असेल की आज रात्री माझं जीवन मी देवाला द्यावं आणि मी अंतिपा सारखं बनावं, ज्याला प्रार्थना वाटतं करावी समोर येऊ, ज्याला वाटतं माझं जीवन प्रभूला द्यावं त्याने पुढे आलं तर तुमच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येईल. एक गीत चालू असताना ज्याला जागा सोडून पुढे यायचं ते येऊ शकतात. विश्वास कर असं जीवन तुमच्यासाठी चांगलं नाही.
प्रभूला नको असलेल्या गोष्टी जीवनात भरणार. तुझी कृपा पडते राजा, सगळी परिस्थिती बदल ज्या कारणानं कुटुंब तुझ्या समोर आलेली प्रतापाची तिची परिस्थिती बदलली बघ. अद्भुत कार्य होऊ दे. काही गोष्टी प्रभूला तुझ्या जीवनात आवडत नाही, त्या देवानं तुला दाखवलेल्या ते सोडशील. ते सोडशील तर तुझं बरं होणार, ते सोडशील तर प्रभूचं कार्य तू पाहणार. कबूल कर, कबूल कर, कबूल कर आणि प्रभूला म्हणते ना मला क्षमा कर. जिथं दोष आहे ते दोष सोडणं गरजेचं. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न देवाला का हा प्रश्न विचारू नकोस. काच उत्तर तुझ्याकडे, तुझं उत्तर तुला शोधावं लागणार. तू बऱ्याच वेळा तुझ्या कान देवाला हैराण करून पाहताय, असं का, असं का हा प्रश्न तू देवाला करते. परंतु देव तुला विचारते असं का असं. आपल्या जीवनातलं प्रथम स्थान देवाला दे, प्रथम स्थान, प्रथम स्थान प्रभूला दे. राजा दया, राजा दया. पश्चातापी अंतर करत नाही यासाठी की समय आमची चुकून झाली. लपलेलं काही नाही, गुप्त काही नाही, सगळ्या गोष्टी प्रभू समोर उघड आहे. परमेश्वर तुला जवळून पाहतो, तुझं अंतःकरण चांगलं आहे. परंतु ज्या गोष्टीचा दोष पत्र घेण्यासाठी तयार आहे ते तुझं अंतकरण प्रभूने पाहिलं आणि तो म्हणतो हीच मला पसंत पडणारी गोष्ट आहे, हीच गोष्ट मला आवडते, हीच गोष्ट मला आवडते. बोला देवाशी, बोला देवाशी, बोला बोला, पश्चाताप करा, प्रभू समोर नम्र व्हा. आजची रात्र नम्र होण्याची रात्र आहे. I praise you, I praise you master, I praise you, I praise you Jesus, Lord I praise you, the Lord, तुझी कृपा अनुग्रह प्रभू दे, देवा तुझ्या समक्ष कधी भर, तुझ्या सानिध्यानं भर. बऱ्याच वेळा देवाची वाणी तुझ्या कानावरती पडलेली आहे, तू देवाचं निवडलेलं पात्र आणि तुझ्यामधलं अभिषेक, तुझ्यामधलं वाचारण, तुझ्यातलं बोलावणं. बऱ्याच गोष्टी देवासमोर, देवासमोर तू कबूल केल्या, बऱ्याच गोष्टी देवासमोर आणि तू मान्य केला. परंतु देव त्या गोष्टीची आठवण करून तुला म्हणत आहे पुन्हा एकदा, पुन्हा एकदा नवा अभिषेक, नवं सामर्थ्य घेऊन प्रभूच्या कामासाठी उभा आहे. बऱ्याच वेळा माघारी जात, नाकार, निराश, कष्टी होणं, खिन्न होणं, स्वतःला कमजोर बनवून कमकुवत होणं आणि या सगळ्याचा दोष देवाला देणं हा सगळा स्वभाव काढून प्रभूसाठी समर्पित हो. प्रार्थना करून सर्व शक्तिमान देवा या तुझ्या लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत, तुझा अनुग्रह तुझी कृपा त्यांना करून दे माझ्या देवा. आजची रात्र लोकांना बदलण्याची रात्र असू दे. भरगम मधले लोक ज्या पद्धतीने व्यभिचाराच्या वाटकामध्ये अडकले होते, त्याने जिवंत देवाला ईर्ष्यानं काम केलं, परंतु आज रात्री प्रभू या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. आता भरगमचे सेकंड सेशन नव्हे तर भरगमची पहिली अवस्था ज्याच्यामध्ये अंतुपा मारला गेला अशा प्रकारचे लोक या ठिकाणामध्ये होऊ दे. प्रभूसाठी अग्नीने भरलेले, प्रभूसाठी काम करणारे लोक अंतुपा, 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 अंतुपाच्या आम्ही अग्नी या ठिकाणाच्या लोकांमध्ये पाठव माझ्या देवा. अंतिमा बनवून दे माझ्या देवा. हृदय साक्षी प्रभूच्या सेवेविषयीची ईर्ष्या त्यांच्यामध्ये निर्माण कर आणि प्रभू हा प्रत्येक आत्मा तुझ्या स्वाधीन करणार. माझी प्रार्थना असेल कोणी सुद्धा आहे तसं राहू नकोस, तर ते बदलू दे. आजची रात्र बदलाची रात्र असू दे, आजची रात्र चमत्काराची रात्र असू दे. अंतर्मुख व्हावं, अंतर्मुख व्हावं. आज बदल, बदल येऊ दे. इतिहासावर जगणार नाही, आमचा वर्तमान आम्ही घडवणार आहोत. तुझ्या लोकांना येशूच्या नावाने प्रार्थना.